मित्रांनो नमस्कार। आजच्या सत्रामध्ये आपण सेतू अभ्यास उत्तर चाचणी इयत्ता 6वी अभ्यासणार आहोत। मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत घेणारी ही चाचणी इयत्ता 6वीसाठी आहे। विषय गणित आहे आणि एकूण 20 गुणांची ही उत्तर चाचणी आहे। ज्याप्रमाणे आपण पूर्व चाचणी घेतली आहे मित्रांनो, तशाच प्रकारची ही उत्तर चाचणी आहे आणि ही आपल्याला या ठिकाणी सोडून घ्यायची आहे। बघा, प्रश्न पहिला काय आहे, खालील संख्या वाच व अक्षरात लिही असा आहे प्रश्न। तर या ठिकाणी 74 01 256 ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे। तर अक्षरामध्ये अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला 74 लक्ष 74 1 मिनिट, सॉरी 74 लक्ष 1 हजार 200 56 अशा प्रकारे आपल्याला हे या ठिकाणी अक्षरामध्ये लिहिता येईल मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, खालील संख्या अंकात लिहा। हे खालील जी संख्या आहे 40 लक्ष 45 हजार 213 ही आपण अंकात अशा प्रकारे लिहिली आहे, 40 लक्ष 45 हजार 213। त्यानंतर क प्रश्न आहे, त्यामध्ये आपल्याला खालील संख्या विस्तारित रूपात लिहायची आहे। तर 80 लाख 35 हजार 832 रुपये किंवा 32 ही संख्या आहे, रुपये नाही सॉरी, 80 लक्ष 35 हजार 832 आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल। त्यानंतर ड प्रश्न आहे, खाली दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्येला रिंगण करा। तर या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत, 63 84 279 आणि 63 87 928। तर यापैकी मोठ्या संख्येला रिंगण करायचं आहे, तर ही 63 87 928 ही संख्या मोठी असेल म्हणून आपण त्या संख्येला रिंगण केलेलं आहे अशा प्रकारे। त्यानंतर मित्रांनो प्रश्न दुसरा, एका जिल्ह्यात कोरोना लसीकरणात पहिल्या टप्प्यामध्ये 14 लक्ष 29 हजार 638 पुरुष आणि 13 लक्ष 99 हजार 426 स्त्रिया यांना लस देण्यात आली, तर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण किती लसीकरण झाले? तर आपण या ठिकाणी बेरीज केलेली आहे, 14 लक्ष 29 हजार 638 अधिक 13 लक्ष 99 हजार 426 या दोघांची बेरीज, ती बेरीज आली 28 लक्ष 29 हजार 64। एवढे लसीकरण पहिल्या टप्प्यामध्ये झालेले आहे, पहिल्या टप्प्यातील लसीकरण बरोबर 28 29 064 हे असेल। त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न ब, एका सामाजिक संस्थेने वृक्षारोपणानंतर पहिल्या वर्षी 45 हजार 726 झाडे जगवली आणि दुसऱ्या वर्षी 54 हजार 327 झाडे जगवली, तर दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीपेक्षा किती झाडे जास्त जगवली? त्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी मित्रांनो, 54 हजार 327 हे दुसऱ्या वर्षी जगवलेली झाडे आहेत, ती त्यामधून आपण 45 हजार 726 म्हणजे पहिल्या वर्षी जगवलेली झाडे मायनस केली, वजा केली, तर आपल्याला मिळाले 8 हजार 601। एवढी झाडे दुसऱ्या वर्षी आपण जास्त जगवली, दुसऱ्या वर्षी 8 हजार 601 झाडे जास्त जगवली। त्यानंतर येणारा प्रश्न आहे क,
एका शाळेत संगणकाचा संपूर्ण संच बसवण्यासाठी 68,500 रुपये इतका खर्च येतो येत असेल एका शाळेत संगणकाचा संपूर्ण संच बसविण्यासाठी 28,500 रुपये इतका खर्च येत असेल तर त्या केंद्रातील 15 शाळांत संगणक संच बसविण्यासाठी एकूण किती खर्च येईल? ते काढण्यासाठी आपण काय केलं, संच बसविण्यासाठी आपण या ठिकाणी संच बसविण्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी एका शाळेला 68,500 रुपये इतका खर्च आला तर 15 शाळेत येणारा खर्च बरोबर 15 × 68,500 म्हणजेच 10,27,500 10,27,500 रुपये इतका खर्च त्या ठिकाणी आपल्याला 15 शाळेमध्ये संगणक संच बसविण्यासाठी लागणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 51 रुपये एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 51 रुपये देणगी दिली असता 44,437 रुपये जमा झाले 44,437. तर एकूण किती विद्यार्थ्यांनी देणगी दिली असेल? तर हे काढण्यासाठी काय केलं, आपण प्रत्येकी देणगी प्रत्येक विद्यार्थ्याने 51 रुपये दिली म्हणून रक्कम जमा झालेली किती आहे, 44,437 4,437 आपण या संख्येला 51 या संख्येने भागले कारण 51 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने द्यायचे देणगी दिलेली आहे म्हणून अशा प्रकारे आपल्याला 87 विद्यार्थ्यांनी हे रुपये जमा केले आहेत किंवा देणगी रूपात दिलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न तिसरा, समचित अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 5/6 आणि 7/9 या संख्येला आपण समचित अपूर्णांकामध्ये रूपांतर अशा प्रकारे करूया. 15/18 आणि 14/18 म्हणजे या ठिकाणी काय केलं मित्रांनो, आपण छेद समान करण्यासाठी अंशाला आणि छेदाला पहिल्या संख्येसाठी 3 ने गुणला आणि दुसऱ्या संख्येसाठी 2 ने गुणलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, चौकटीत च्यापेक्षा कमी च्यापेक्षा मोठी च्यापेक्षा लहान आणि बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहायचं आपल्याला. च्यापेक्षा मोठी च्यापेक्षा लहान आणि बरोबर तर या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत आपल्याला 5/12 आणि 1/6. आता आपण काय केलं मित्रांनो, अपूर्णांकाचं तुलना केली तर 5/12 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून आपण ग्रेटर दॅन म्हणजे च्यापेक्षा मोठा हा हे चिन्ह या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंतरचा प्रश्न क आहे, याच्यामधील उपप्रश्न. या ठिकाणी 2 संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, 2 अपूर्णांक दिलेले आहेत, 3/9 अधिक 3/5. तर या ठिकाणी आपण आपल्याला हे सोडवायचं आहे म्हणजेच आपल्याला याची बेरीज करायची आहे तर ही बेरीज आपल्याला तिरपा गुणाकार करून करता येईल. तर हा गुणाकार आला 42/45 आणि अशाच प्रकारे दुसरं गणित आहे 6/14 वजा 2/7 या हा जो अपूर्णांक आहे याची आपल्याला वजाबाकी करायची आहे आणि ती वजाबाकी आली 14/98 म्हणजेच 1/7. त्यानंतरचा प्रश्न चौथा आहे, याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक रूपात लिहायचं आहे 7/5 रुपये. 7/5 रुपये हा जो दशांश अपूर्णांक आहे तो आपण दशांश अपूर्णांकामध्ये 7/5 रुपये अशा प्रकारे लिहिता येईल. या ठिकाणी आपण 6.75 असं लिहिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्येच ब आहे. आता या बमध्ये आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, बमध्ये आपल्याला बेरीज करायची आहे 94.7 मीटर अधिक 1738.45 मीटर. तर आपण या ठिकाणी ही बेरीज केलेली आहे 1433.15. चला यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न पाचवा, पाचवामधील अ काय आहे मित्रांनो बघा, दुपारी 3:15 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला. दुपारी 3:15 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला म्हणजे तो किती वाजता संपला? तर या ठिकाणी हा चित्रपट संपण्यासाठी लागणारा जो काळ आहे तो आपण काय केलं, 3
म्हणजे 3:15 म्हणजे 3:15 अधिक 2:30 म्हणजे 2 तास 30 मिनिटे अशी याच्यामध्ये ॲड केली आपण बेरीज केली आहे दोघांची, तर ती आपल्याला मिळाली 5:45, 5:45 म्हणजेच 6:15 हा चित्रपट संपलेला असेल. पुढचा प्रश्न, एका शर्टसाठी 2 मीटर 25 सेंटीमीटर 2 मीटर आणि 25 सेंटीमीटर कापड लागते, तर 27 मीटर कापडापासून किती शर्ट तयार होतील असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं मित्रांनो, 27 मीटर कापडापासून तयार होणारे टी शर्ट बरोबर 2700/225 225 का तर एका शर्टसाठी टी शर्टसाठी 2 मीटर 25 सेंटीमीटर असा कापड लागतो, म्हणून आपण त्याला तेवढ्या कापडाने भागितलं तर आपल्याला 12 टी शर्ट तयार होतील असं उत्तर आपण मिळेल. पुढचा प्रश्न पाहूया, क प्रश्न आहे, 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती क्रीडांगणाभोवती देवांशीने 5 फेऱ्या मारल्या, तर ती किती मीटर धावली हे काढण्यासाठी काय केलं आपण. या ठिकाणी बघा, आयताकृती क्रीडांगणाची परिमिती काढली आणि ती काढण्यासाठी आपण सूत्र वापरलं, दुप्पट लांबी अधिक रुंदी, परिमिती बरोबर दुप्पट लांबी अधिक रुंदी हे सूत्र वापरलं. त्यानंतर आपण दिलेल्या किमती ज्या आहेत लांबी आणि रुंदी त्या किमती या सूत्रामध्ये ठेवल्या आणि ते आलं परिमिती मिळाली आपल्याला 200. तर अशा 5 फेऱ्या मारल्या म्हणून आपण काय केलं, 5 ने त्याला गुणलं, परिमिती येणाऱ्या परिमितीला 5 ने गुणलं तर आपल्याला मिळालं 1000 मीटर. 1000 मीटर एवढी ती देवांशी धावली असेल. त्यानंतरचा प्रश्न बघूया, एका चौरसाकृती खोलीची बाजू 6 मीटर आहे, त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 40 रुपये इतका खर्च किंवा मजुरी, याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल पूर्ण खोलीला फरशी बसवण्यासाठी. फरशी बसवण्यासाठी लागणारा खर्च बरोबर खोलीचे क्षेत्रफळ गुणिला 1 चौरस मीटरला येणारा खर्च, 1 चौरस मीटरला येणारा खर्च. आता खोलीची आपण या ठिकाणी क्षेत्रफळ काढलं तर बाजूचा वर्ग म्हणजेच 6चा वर्ग म्हणजे 36 मिळालं आपल्याला उत्तर. 36 खोलीचे क्षेत्रफळ गुणिला 1 चौरस मीटरला येणारा खर्च किती आहे, 40. म्हणून आपण काय केलं, 36ला 40ने गुणले तर आपल्याला उत्तर मिळालं 1440 रुपये. तर 1440 एवढी मजुरी आपल्याला त्या चौरसाकृती खोलीला फरशी बसवण्यासाठी करावा लागेल. पुढचा प्रश्न 6वा, 125 मापाचा कोन ABC काढा आणि दुभागा. तर या ठिकाणी आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागेल, कंपासच्या साहाय्याने आपण एक कोन काढणार आहोत ABC, आणि ABC कोन काढल्याच्यानंतर तो 120 अंश कंपासच्या साहाय्याने कोन मापकाच्या साहाय्याने मोजायचा आणि ज्या ठिकाणी 120 अंशाचा टिक मार्क करायचं त्याला आणि ते दोन आपल्याला दोन किरण काढायचे एकाच बिंदूमधून B या बिंदूमधून ते 120 अंशाच्या कोणामधून. त्यानंतर आपल्याला बाजू AB आणि बाजू BC पासून मधल्या सेंटरवर चॉप मारायची एक ठराविक अंतर घेऊन आणि ते चॉप एकमेकांना ज्या ठिकाणी छेदतील तिथून आपल्याला कोण रेख BD काढायचा किंवा कोण मापकाच्या निम्मे म्हणजे कोण मापक घ्यायचा आणि त्याच्या निम्मे आपल्याला ते काढायचं आहे. 125चा कोण आहे हा, तर या ठिकाणी आपल्याला 125चा कोन काढायला पाहिजे. तो आपण 120चा घेतला होता चुकून, तर या ठिकाणी 125 अंशाचा कोन काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हे कोन काढून दुभागता येईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आहे ब, 5.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या व्यास आणि जीवा काढायचे आहेत. तर आपण या ठिकाणी एक वर्तुळ काढलेलं आहे ऑलरेडी आणि हे वर्तुळ
5.5 सेंटीमीटर अंदाज समजा हे 5.5 सेंटीमीटरचं वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये आपण ओपी ही त्रिज्या दाखवलेली आहे, एस पी हा व्यास आणि ए बी ही जीवा दाखवलेली आहे अशा प्रकारे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा 6व्या वर्गाचा सेतू विषयाचा गणित विषयाचा सेतू पेपर उत्तर सेतू चाचणी ही अभ्यासलेली आहे उत्तरासह। मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा। चॅनेलवर नवीन जर असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।